माननीय बाळासाहेबांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे. वंचित बहुजन आघाडीचा बाळासाहेब आंबेडकर मागे पडो, आवाज कमी पडतोय. वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा बाळासाहेब आंबेडकर मागे पडो. मी आपल्याशी फार वेळ ह्या ठिकाणी बोलणार नाही, मोजकच बोलेन पण थोडकच बोलेन. 2 वर्ष ओलांडली तरीही यांचा काही समझोता झाला नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना 2 वर्ष झाली पण स्वतःमध्ये 48 जागा वाटून घेता येत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. मला राहून राहून शंका येते की यांना खरंच मोदीला हरवायचं आहे का आणि बीजेपीला हरवायचं आहे का, हा त्याच्यातला असणारा प्रश्न आहे. त्याचा महत्वाचा भाग ते आता म्हणतात आहेत आम्ही वंचितला 2 जागा देतो. मी काँग्रेसवाल्यांना म्हटलं कुठले 2 जागा देतात त्या सांगा. ते म्हटले प्रकाश साहेब आमचंच वाटप झालं नाही तर तुम्हाला कुठून 2 देणार. सांगण्याचा मुद्दा हा की यांना युती करायची नाही म्हणून कोणतरी बळीचा बाकडा पाहिजे. जसं कुर्बानीचा बकरा असतो तसा बकरा हे आता शोधताय. या बेट्यांना आम्ही असणारा सांगतो आम्ही असणारा कुर्बानीचा बकरा नाही. पहिल्यांदा तुम्ही असणारा तुमच्यामधल्या जागा वाटून घ्या. आम्हाला ज्या जागा पाहिजे ज्याच्याकडे गेल्यात त्याच्याबरोबर बोलून आम्ही वाटाघाटी करू. अन्याय करणार असाल तर 48 च्या 48 जागा आम्ही लढवायला बसलेलो. पण बेट्यानो एक लक्षात घ्या, वंचित आघाडीपैकी एकही जेलमध्ये जाणार नाही. जेलमध्ये सोनिया गांधीपासून इतर जण जाणार आहेत. यांना म्हणालो मोदी वाघ म्हटला तरी खातोय आणि वाघोबा म्हटला तरी खातोय. मग 2 हात करायला भीताय कशासाठी? 2 हात करायला भीताय कशासाठी? वाघ म्हटला तरी खातोय, वाघोबा म्हटला तरी खातोय. प्रश्न हा आहे, प्रश्न हा आहे की तुम्हाला खरा लढण्याची इच्छा आहे का? काँग्रेसवाल्यांना विचारतो तुम्हाला हरवण्याची इच्छा आहे का? मग 4 जागा कमी मिळाल्या आणि 4 जागा जास्ती मिळाल्या फरक काय पडतोय? तुमच्या मानगुटीवरती जी तलवार आहे, कारवाईची तलवार आहे, अटक होण्याची जी तलवार आहे, एकत्र लढला तर ती तलवार उडवू शकता. पण
भिऊन भिऊन लढायला लागलात तर ती तलवार तुमच्या मानेवरती पडल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात घ्या. आणि म्हणून म्हणतो युती केलीत तर वाचाल, युती नाही केली तर जेलमध्ये जाणार एवढं लक्षात घ्या. आरएसएस बीजेपीचा एक फंड आहे, दैदेवन फुंडकर इथे बसलेले मध्यंतरी मोहन भागवत अकोल्याला आले होते, दैदेवन फुंडकर यांना म्हणालो की पोलिसांना सांगा की आम्हाला असणारा निवेदन द्यायचं आहे, मोहन भागवत यांना निवेदन द्यायचं आहे. पोलिसांनी निरोप पोचवला, त्यांची भेटही झाली, ते म्हटले आरएसएस मध्ये निवेदन घेण्याची पद्धतच नाही. अरे कोणाची समस्या असेल तर तो निवेदन देईल, कोणाला काय मांडायचं असेल तो ते निवेदन देईल. ते हे एवढे हिटलर आहेत, हे एवढे हिटलर आहेत की आम्ही चर्चा करणार नाही, आम्ही चर्चा करणार नाही, आम्ही निवेदन देणार नाही. आणि निवेदन घेणारही नाही. हे काय दाखवतंय? ही एकच गोष्ट त्या ठिकाणी दाखवतंय आणि ती म्हणजे एक कलमी कार्यक्रम, हुकुमशहाचा कार्यक्रम. एक पक्षच या ठिकाणी चालेल, दुसरा पक्ष चालणार नाही. आणि म्हणून इथल्या सगळ्या विरोधी पक्षाने सांगितलं इलेक्शन होईपर्यंत तुम्ही त्याच्याशी बोलू शकता, समझौता करू शकता, अरे बाबा आम्ही तुला पाहिजे तसं करतो, तू आम्हाला टाकू नको. पण लोकसभेचं निवडणूक झाल्यानंतर, नरेंद्र मोदी सत्तेवरती बसल्यानंतर तुम्ही काय त्याच्याशी बोलणार? त्याला असताना एकच पक्ष पाहिजे, उरलेले सगळे संपले पाहिजेत. आणि उरलेले सगळे संपले पाहिजेत असं धोरण घ्यायचं असेल तर उरलेल्या सगळ्यांना संपवणं ही त्याची गरज आहे. आणि संपवण्याचा मार्ग म्हटला म्हणजे तिहार जेलमध्ये यांना टाकून द्या. तिहार जेलमध्ये यांना टाकून द्या आणि यांचा पक्ष आपोआप त्या ठिकाणी संपतो. राजकीय पक्ष वाचणं ही आज काळाची गरज आहे. राजकीय पक्ष वाचणं ही आज सारी काळाची गरज आहे. राजकीय पक्ष वाचले तर लोकशाही वाचली, राजकीय पक्ष वाचले नाही तर लोकशाही संपली. आणि लोकशाही संपली की हुकुमशहाला या ठिकाणी सुरुवात होणार. आणि म्हणून या काँग्रेस राष्ट्रवादी उद्धव ठाकरे यांची असणारी सेना, बसा आणि समझौता करा. बसून समझौता केला नाही तर तुम्ही जेलमध्ये गेल्याशिवाय राहणार नाही एवढं लक्षात. तो मोदी बसलेलाच आहे. आम्ही काय सत्तेवरती नव्हतो, मंत्री नव्हतो, त्याच्यामुळे चोऱ्या मोऱ्या काढण्याचा प्रश्नच येत नाही. जे सत्तेवरती बसले त्यांनी चोऱ्या मोऱ्या केल्यात असं मोदी म्हणतोय. खरं कोटी खरं किती खोटं किती कोणाला माहिती? कागदावर काळा करायचा, काळ्यावरती कागद करायचा आणि मोकळा होत जायचा अशी असणारी परिस्थिती आहे.
आणि म्हणून आपल्याला सरस सावध या ठिकाणी राहावं लागणार. तुम्ही आम्हाला चर्चेमध्ये घेतलं तर आम्ही तुमच्या बरोबर आहोत. तुम्ही जसं इथल्या साऱ्या गरीब मराठ्याला आतापर्यंत वापरत आलात त्याच पद्धतीने वंचितला वापरण्याचा विचार केला तर मोदी बरोबर आम्ही तुम्हालाही गाडू एवढं लक्षात. आणि म्हणून मित्रो आंबेडकरी चळवळ, फुलेशाहू आंबेडकरी चळवळ ही माना सन्मानाची चळवळ आहे. ही माना सन्मानाची चळवळ आहे. आज जे बीजेपीच्या आरएसएसच्या विरोधात आम्ही लढतोय त्याचं कारण असते त्यांनी वर्णव्यवस्था सोडली नाही. त्यांनी मनुस्मृती सोडलेली नाही. ते त्या मानसमानाच्या सन्मानाच्या गोष्टी करतच नाही. ते गुलाम ठेवण्याची भाषा या ठिकाणी करतात. आणि आम्ही इथे असणारा फुलेशाहू आंबेडकरी विचाराच्या चळवळीने ही त्या गुलामी संपवलेली आहे आणि मानवता या ठिकाणी जिवंत ठेवलेला आहे आणि तोच मानवतावाद आम्ही या ठिकाणी चालवणार. मित्रो मोदी सुद्धा भ्यायलेला आहे एवढं असताना लक्षात घ्या. ही एका दृष्टिकोनातून आरपारची लढाई आहे एवढं लक्षात घ्या. ते जिंकले तर आपण गुलाम झालो, आपण जिंकलो तर त्यांना मानवतावाद स्वीकारावा लागणार आहे. आणि म्हणून काँग्रेसवाल्यांना म्हणतोय, आरएसएस एनसीपीवाल्यांना म्हणतोय, तुम्ही या लढ्याचे कधी भाग नव्हतात, लढ्यातून चळवळ कशी उभी करायचं याचा इतिहास तुम्हाला नाही. आणि म्हणून मोदी हा लढ्यातून उभा राहिल्यामुळे त्याला काय करायचं याची असणारी जाणीव. काँग्रेसवाल्यांनी आता काय ठर केलेलं आहे, काय नवीन कार्यक्रम आखलेला आहे? भारत जोडो यात्रा कधीपासून चालू झाली आणि कधी संपणार आहे? या महिन्यात संपणार आहे की ती मार्च महिन्यामध्ये संपणार आहे? मोदी जे आहे याला पावनखिंडीमध्ये अडकवल्याशिवाय राहणार नाही एवढं लक्षात घ्या. आता पावनखिंडीमध्ये अडकवायचं म्हणजे काय? इलेक्शन ताबडतोब घ्या. 22 तारखेच्या निमित्ताने त्यांनी असं एक धार्मिक माहोल या देशामध्ये उभा करण्याचा प्रयत्न केला. किती यशस्वी होतो किती होत नाही हा असणारा कालांतर ठरवेल. पण हा यात्रेला निघाला असताना, काँग्रेसवाले यात्रेला निघाले असताना इलेक्शन घेऊन पार पडेल. अरे तुमचं ढोंग धतुरं कोणाला सांगताय? आम्हाला कळतं ना राजकारण. म्हणजे इलेक्शन तोंडावरती आले,
इलेक्शन तोंडावरती आलेलं आहे. उद्या इलेक्शनला तोंड द्यायचं आहे. इलेक्शनला तोंड देण्याच्या ऐवजी मेघालयापासून काँग्रेसवाले भारत जोडो यात्रा दोन काढत आहेत. आता त्या भारत यात्रा मधून असणारा आरएसएस बीजेपी हारणार असेल तर आम्ही त्याच्यामध्ये जायला तयार. पण ती हारणार कशी? हारायचं असेल तर इलेक्शनमध्ये उभं राहावं लागेल, प्रचार करावा लागेल, लोकांकडे मतं मागावे लागतील आणि लोकांनी मतं दिली तरच आपण त्या ठिकाणी हारणार. मला काय कळायला मार्ग नाहीये. हा डोंबाऱ्याचा खेळ कसा काय चाललाय तू? याला मी डोंबाऱ्याचाच खेळ म्हणतो का? ते वाजल्याशिवाय ती वरची मुलगी चालू शकत नाही. आणि म्हणून याच्यापासून आपण सावध राहिलं पाहिजे. मी आपल्याला एवढंच त्या ठिकाणी म्हणणार.